थोडंसं सर्दी आणि खोकल्याचा त्रास झाल्यामुळे आणि न्युमोनायटिस झाल्यामुळे, न्युमोनिया नाही, न्युमोनायटिस झाल्यामुळे अण्णांना थोडं हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी आणलेलं होतं. परंतु अण्णांची तब्येत आता एकदम व्यवस्थित आहे. अण्णांनी आताच जेवणही केलेलं आहे, त्यामुळे घाबरण्यासारखं काही नाही. अण्णांची प्रकृती स्थिर आहे. अण्णांना साधारणपणे किती वाजता ऍडमिट केलं आणि कोण कोण उपचार करते? अण्णांना साधारणपणे एक 12 वाजता हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं होतं. अण्णांच्या सर्व तपासण्या केलेल्या आहेत, ज्या काही नॉर्मल आहेत. आणि अण्णांच्यावर डॉक्टर धनंजय पोटे, मी स्वतः आणि डॉक्टर हेमंत पालवे आणि डॉक्टर आकाश सोमोशी असे आम्ही तिघ जण अण्णांना पाहत आहोत. आपण जे अण्णांचे जे काही सगळे चाहते आहेत किंवा जे लोक आहेत, काय आवाहन करतात? अण्णांची तब्येत अतिशय स्थिर असून कुठलेही घाबरण्याचं कारण नाहीये. अण्णांना फक्त विश्रांतीचा सल्ला दिलेला आहे आणि त्यामुळे आम्ही अण्णांना आजच्या दिवस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट ठेवत आहोत. त्यामुळे कोणी हॉस्पिटलमध्ये अण्णांना भेटून जास्त त्रास देण्याचा आग्रह करू नये किंवा आम्हाला अण्णांना भेटूनच द्या असं कोणी आग्रह धरू नये. जेव्हा अण्णा ठीक होऊन राळेगण सिद्धी या ठिकाणी येतील तेव्हा अण्णांना जरूर सगळ्यांनी भेटावं.